नमस्कार. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या अविरत काव्यधारा या कार्यक्रमांतर्गत मी रमेश तांबे माझी एक स्वरचित बालकविता सादर करतो. कवितेचं नाव आहे स्वप्न. काल मला एक स्वप्न पडलं, स्वप्नात मोठं विचित्र घडलं. काल मला एक स्वप्न पडलं, स्वप्नात मोठं विचित्र घडलं. किर्रच्या झाडीच्या जंगलात एका काटेरी जाळीच्या झुडपात रातभर मी अडकून पडलो. आणि काय सांगता राव, आणि काय सांगता राव, घाबरत घाबरतच मी खूप खूप रडलो आणि वाघाच्याच पाठीवर डोकं ठेवून झोपलो. खरंच काल मला एक स्वप्न पडलं, स्वप्नात मोठं विचित्र घडलं. मौज मजा करण्यासाठी चंद्रावर गेलो. सशाच्या पाठीवर बसून मस्त भटकलो. आणि काय सांगता राव, अमावस्याच्या दिवशी चंद्रच गेला संपून. आणि मी धपकन पडलो कितीतरी लांबून. खरंच काल मला एक स्वप्न पडलं, स्वप्नात मोठं विचित्र घडलं. कावळ्यांच्या शाळेचा झालो मी शिक्षक, सांगत होतो गोष्ट राजपुत्र आणि राक्षस. आणि काय सांगता राव, राक्षसाला वाटलं मीच तो राजपुत्र. आणि बनवलो की त्याने माझं काळं काळं पुत्र. खरंच काल मला एक स्वप्न पडलं, स्वप्नात मोठं विचित्र घडलं. एका लॉलीपॉपसाठी झाली मारामारी. 4 सव्वांशी झाली बाचाबाची. तशातच माझं लक्ष गेलं सूर्यावरी. आणि काय सांगता राव, मावळतीच्या सूर्याला लावली मी काठी. आणि तोच लॉलीपॉप झाला माझ्यासाठी. खरंच काल मला एक स्वप्न पडलं, स्वप्नात मोठं विचित्र घडलं. राणीच्या बागेत गेलो बघायला मी प्राणी. गुणगुणत होतो मस्त मस्त गाणी. आणि काय सांगता राव, बंद केलं लोकांनी मला सेका पिंजऱ्यात. मग मीही गरजू लागलो वाघाच्या तोऱ्यात. खरंच काल मला एक स्वप्न पडलं, स्वप्नात मोठं विचित्र घडलं. स्वप्नात माझ्या विचित्र घडलं. उद्याही मला एक स्वप्न पडणार आहे पण त्यात खूप छान छान घडणार आहे. तुमच्यापैकीच कुणीतरी आकाशाच्या निळ्या कागदावर चित्र काढणार आहेत. पृथ्वीच्या पोटात शिरून तिचा शोध घेणार आहेत. तुमच्यापैकीच कुणीतरी झाडांवर फुलांवर प्रेम करणार आहेत. शब्दांचं स्वतःचं जग निर्माण करणार आहेत. खरंच उद्याही मला एक स्वप्न पडणार आहे. त्यात खूप छान छान घडणार आहे. धन्यवाद.